नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजेच UDPS नागपूर, दॅट इज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस नागपूर, येथील एम फार्मसी फार्मास्युटिक्स या स्पेशलायझेशनमध्ये करायचं असल्यास कट ऑफ किती आहे? तर मित्रांनो, आपण येथे जी पॅट रँक बेसिसवर कट ऑफ मांडलेला आहे, तर हे मार्क्स नसून जी पॅटची तुमची रँक आहे, इथे रँक कन्सिडर केलेली आहे. सो आपण स्टार्ट करूया. फर्स्ट म्हणजे जर तुमची जनरल कॅटेगरी असेल तर तुम्हाला अराउंड 610 म्हणजेच अराउंड 600 रँक हवी आहे. जर तुमची कॅटेगरी OBC असेल तर अराउंड 1300 जी पॅट रँक. जर SC असेल तर अराउंड 13000 जी पॅट रँक. जर NT असेल तर अराउंड 1300. SCBC असेल तर अराउंड 600. जर EWS असेल तर 600. ही रँक थोडीच व्हॅरी होईल. फॉर एक्झाम्पल प्लस मायनस 50 यापुढे ही व्हॅरी होत नाही, बिकॉज द पॅटर्न इज सेम. म्हणजेच 500 आतले मॅक्सिमम लोक हे नायपरसाठी ट्राय करतात, अराउंड 2000 सगळेजण गव्हर्नमेंट कॉलेजच्या मागे ट्राय करतात. आणि RTMNU हे वन ऑफ द बेस्ट आहे ॲज पर NIRF रँकिंग. सो यावर्षी म्हणजेच लास्ट इयर UDPSला जे आहे 33वी NIRF रँकिंग मिळाली होती फार्मसी सेक्टरमध्ये. सो ऑब्व्हियसली इथे यावेळेस स्कोर जास्त लागण्याची शक्यता आहे. सो ट्राय युअर लक फ्रेंड्स. आणि ॲडमिशनबद्दल काही क्युरीज असतील तर तुम्ही कॉमेंट्स करू शकता. थँक्यू.